बद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. तसेच तो कशामुळे होतो याबाबतही काही गैरसमज आहेत. पाण्यातून एचआयव्ही संसर्ग होतो असंही काही लोकांना वाटतं, पण एचआयव्ही पीडिताने स्विमिंग पूल मध्ये अंघोळ केली, त्याचे कपडे धुतले किंवा त्याने प्यायलेलं पाणी दुसऱ्या कोणी पिण्याने हा व्हायरस पसरत नाही. एड्स कोणाला होऊ शकतो, हा रोग कोणालाही होऊ शकतो जर आपण काही सावधगिरी बाळगली नाही तर. गरीब श्रीमंत लहान मोठे महिला पुरुष या सर्वांना होण्याची शक्यता असते. हा एक गोष्ट नक्कीच आहे की समाजातील काही विशिष्ट कोणत्याही वर्गात या रोगाची शक्यता सर्वाधिक असते. अफवा आणि चुकीच्या माहिती पासून सावध राहा, एड्स बद्दल खरी माहिती मिळवा, सावधगिरी बाळगा आणि एड्स पासून बचाव करा. सुनगाव येथे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समुपदेशक ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदचे श्री संदीप कोण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्याणी कुलकर्णी, आशा वर्कर सुनगाव मंदा मिसाळ, लिंक वर्कर मातृभूमी फाउंडेशन शकुंतला ताई निर्मळ इत्यादींनी सहभाग घेतला होता. एमसीएन न्यूज करिता गजानन सोनटक्के सुनगाव.